सोलापूर शहरात दुचाकीस्वारांना डबल सीट जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सोलापूर शहरात गेल्या 4 महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी होते. वास्तविक पाहता सोलापूर शहराच्या पूर्व भागात 80% कामगार वर्ग आहे. पुरुष यंत्रमाग कामगार किंवा कापड दुकानदारातील कामगार आहेत. तसंच अनेक महिला विडी कारखान्यात काम करतात. वास्तविक पाहता कामगार कारखान्यापासून खूप दूर राहतात. त्या भागातून काम करण्यासाठी पुरुष व्यक्ती जाताना आईला पत्नीला त्यांच्या कामाच्या ठिकाणी सोडतात. आज सोलापुरात काम करताना महिलांना 200 रुपये पगार मिळत नाही. आता डबल सीट बंद असेल त्या महिलांना जाता येता किमान 100 रुपये रिक्षाचा खर्च केल्यास त्यांनी कसं जगावं याबाबत शहर प्रशासनानं विचार करावा. एकीकडं गेल्या 4 महिन्यांपासून सोलापूर शहरातील कामगारांना काम नाही आहे, त्यातच डबल सीट नको असल्यास कामगारांना कसं जगावं. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून शासनानं डबल सीट जाण्यास परवानगी द्यावी असं निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू आणि माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं. यावेळी सतीश दासरी, सिद्धू होनराव आदी उपस्थित होते. निवेदनाचा मुख्य विषय असा आहे की शहरातील पूर्व भागातील डबल सीट जात असताना प्रशासनाकडून धरपकड सुरू आहे, कायदेशीर कारवाई करत आहेत. पण आमची मागणी असं आहे की पूर्व भागात आणि जास्तीत जास्त ठिकाणी जे कामगार वर्ग आहेत त्यांनी पत्नीला किंवा आईला किंवा बहिणीला घेऊन जात असतात, येतात दवाखान्याला किंवा बीडी कारखान्याला सोडायला किंवा जायला अनेक अडचणी असतात कामगार क्षेत्रामध्ये. मग त्यांनी त्या ठिकाणी डबल सीट जाणं मग गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे तर रिक्षामध्ये 2 पेक्षा जास्त व्यक्ती लोकांना घेत नसतात आणि त्यांना परवडत नसल्यामुळे त्यांनी 50-60 रुपये मागणी करतात आणि दिवसभर कापड कष्ट करून 100 रुपये कमवत नाहीत. यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की पूर्व भागात जास्तीत जास्त कारवाई करू नये कामगारावरती.